राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 425व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं जिजाऊ रत्न पुरस्कार देण्याबरोबर मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक गाडगे महाराज चौक मेन रोड या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलं. त्याचबरोबर शिवजन्मोत्सव समितीचे विविध विभागातील अध्यक्ष यांचे सन्मान देखील या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ जयंती निमित्तानं विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं होत असतं. जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते शिंदखेडराच्या बुलढाणा इथं होणाऱ्या मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी जात असतात. जगातील सर्वात मोठी पुस्तकांची जत्रा या ठिकाणी भरत असते. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश काका भोसले, निलेश काका कुसमोडे, जगदीश शेजवळ, अंकुश पवार, संदीप कानडे, दीपक दहीकर, विकी ढोले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील इंगळे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, विक्रम गायथनी, शरद लबडे, विलास वाघ, शाहीर संविधान गायकवाड, हरेश्वर पाटील, सागर पाटील, मंदार थिवरे, चेतन पगार तसंच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.